केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रीतीनं होत नसल्याचा आरोप मयतांच्या कुटुंबियांनी केलाय. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू करण्यात आलंय. यावेळी अनिता ठुबे यांची प्रकृती बिघडली असल्याचं पाहायला मिळालंय. केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप करून गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी मयत कोतकर आणि ठुबे कुटुंबियांनी शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून केडगाव येथे मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू केलं असून रविवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मयत संजय कोतकर यांच्या पत्नी सुनीता आणि मयत वसंत ठुबे यांच्या पत्नी अनिता यांना अशक्तपणामुळे चक्कर येऊ लागल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून काल केडगाव दुहेरी हत्याकांडात फरारी असलेल्या भानुदास कोतकरला स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. स्टँडिंग वॉरंट बजावलेला भानुदास कोतकर याला पोलिसांनी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आलेले असताना पोलिसांनी त्याला पकडलंय. तरीही हत्येचा कट रचणाऱ्यांना आणि ज्यांनी खून केला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अटक करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. जेव्हा त्यांना अटक होईल त्यातले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदाधिकारी सगळे जे आश्वासन देते ते पण अजून कुणाला अटक झालेली नाही. त्यांची सून आणि शिवाजी गर्डिले यांना अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. त्यांच्यासोबत यांना दोघांना अटक झालं ना त्या तपासाची दिशा आणखी सोपी होईल. पण त्यांना अटक होत नाही तोपर्यंत अधिकारी काही सांगत नाही. तोपर्यंत अधिकाऱ्यांनी जर आश्वासन दिलं अटक करायचं तर मृत संजय कोतकर यांचा मुलगा आणि या घटनेतील फिर्यादी संग्राम कोतकर, सुनीता कोतकर, मृत वसंत ठुबे यांची पत्नी अनिता ठुबे, वैजयंता ठुबे, वत्सलाबाई कोतकर, केशव कोतकर, विकास ठुबे, उर्मिला ठुबे, मनीषा ठुबे यांच्यासह अनेक नातेवाईक उपोषणाला बसलेले आहेत. तिसरा दिवस आहे तरी म्हणजे सर्व आरोपींना अटक करायची तर आम्ही उपोषण सोडणार नाही. मी एवढंच बोलते कारण माझी बोलायची मनस्थिती पण नाही आहे. सर्व आरोपींना आधी अटक करा तेव्हा आम्ही उपोषण सोडणार. बस एवढंच बोलायचं मला नाही बोलायचं मनस्थितीच नाही माझी बोलायची. प्रतिनिधी शुभम पाचारने, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.